एंटरिंग इन टू थ्री टॉपिक्स टुडे. एक नाही, दोन नाही, तीन टॉपिक मध्ये आपण एंट्री करणार आहोत आज. आणि तिन्ही टॉपिक आपण शिकायला चालू करणार आहोत. त्याच्यामुळं येणारे 10 ते 15 दिवस 100% कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही देत असाल तर त्या ठिकाणी फिजिक्समधले हे तीन टॉपिक तुम्हाला नंतर कधी वाचण्याची देखील गरज पडणार नाही, ह्या लेवलपर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं. आता हे तीन टॉपिक आहेत कोणकोण? वन इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स, अनदर इज मॅग्नेटिझम आणि ग्रॅव्हिटेशन. हे तिन्ही टॉपिक एकाच वेळेस स्टडी करता येतात. आता तुम्हाला असेल की का बरं करता येतात, कशामुळे करता येतात, तर त्याचं थोडस गणित आपण बघूत. 11वीचा पेपर फर्स्ट पाहत असताना आपण त्या ठिकाणी फोर्सेस हा प्रकार पाहिला होता आणि फोर्सेसचे आपण दोन कॅटेगरीज आपण त्या ठिकाणी टाकल्या होत्या, रिअल फोर्सेस अँड इमॅजिनरी फोर्सेस. रिअल फोर्सेस मध्ये आपण त्या ठिकाणी चार प्रकारचे फोर्सेस घेतले होते, ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, स्ट्रॉंग न्यूक्लियर आणि वीक न्यूक्लियर, असे चार फोर्सेस आपण त्या ठिकाणी घेतले होते. ह्या चार पैकी न्यूक्लियर फोर्स जर आपण बाजूला काढून ठेवले तर रिअल फोर्सेस मध्ये राहतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँड ग्रॅव्हिटेशन. इलेक्ट्रोस्टॅटिक्सची जी काही स्टडी आहे इसवी सन 1600 मध्ये चालू झाली आणि त्याच कालावधीमध्ये पॅरल स्टडी चालू झाली मॅग्नेटिझमची देखील. त्याच कालावधीमध्ये पॅरल मॅग्नेटिझमची स्टडी चालू होती. इकडचे सायंटिस्ट प्रत्येक वेळेस आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे वेगवेगळे नियम सांगत बसायचे, वेगवेगळे लॉज अस्तित्वात आणायचे. इकडे असणारे सायंटिस्ट आपले मॅग्नेटिझमच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत बसायचे. शेवटी एका सायंटिस्टने एक काम केलं, ह्याचंही नाव ठेवलं नाही, त्याचंही नाव ठेवलं नाही, या दोघांना एकत्र करून टाकलं आणि कॉमन नाव टाकून दिलं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हे दोन्ही एकच आहेत. या ठिकाणी फक्त काही बेसिक जर नियम सोडले, अनालॉजिकल हा शब्द आपण वापरला होता. कुठं वापरला होता? रोटेशनल मोशन मध्ये मी वापरला होता, 110% बरोबर आहे. आणि कुठं वापरला होता? मोमेंट ऑफ इनर्शिया एक्सप्लेन करण्यासाठी वापरला होता. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट व्हॉट? इट इज अ रोटेशनल इनर्शिया. म्हणजे सहजासहजी रेस्ट मधून तो रोटेशनल मोशन मध्ये जात नाही किंवा रोटेशनल मोशन मधून सहजासहजी तो रेस्ट मध्ये येत नाही, त्याला अपोज करणारी टेंडन्सी, त्याला आपण त्या ठिकाणी रोटेशनल इनर्शिया म्हणलं होतं. आणि ते सांगत असताना तुम्हाला एक एक्झाम्पल मी त्या ठिकाणी दिलं होतं, लातूरमधले सोनवणे सर आणि अमेरिकेमधला जॉन, दोघेही इंजिनियर, दोघांनाही नोकरी नाही, दोघेही बिचारे फिजिक्स शिकवतात आणि आपलं पोट भरतात. तुम्ही फिरत फिरत गेले तिथं, गेल्यानंतर पाहिलं कोणतरी दिसतोय विंडो शॉपिंग चालू आहे, घुसले आतमध्ये आणि त्याला भेटले, काय करता, त्यांना सांगितलं, सगळं सांगितलं. तुम्ही लगेच तिथं म्हणलं असं आहे आमच्या सोनेसर सारखं का? दॅट वॉज अनॉलॉजी. म्हणजे याचा अर्थ ती गोष्ट जर कळत असेल तर ही गोष्ट कळाली पाहिजे आणि ही गोष्ट जर कळत असेल तर ती गोष्ट कळाली पाहिजे. हे जर तुम्हाला गणित जर जमत असेल तर त्या ठिकाणी या दोन टॉपिकमध्ये काहीही फरक नाही. आणि जोपर्यंत त्याचं कंपॅरिझन मी डिस्कस करत राहणार आहे किंवा हे दोन टॉपिक पॅरल डिस्कस करत राहणार आहे तर ह्या दोन टॉपिकच्या शेवटला मी अशा ठिकाणी येऊन थांबणार आहे जिथं 11वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स संपेल. एकीकडे 11वीचं पूर्ण, 12वीचं काही पार्ट मॅग्नेटिझम संपेल आणि तिसरा पॉइंट 12वीचा सगळ्यात अवघड टॉपिक EMI, ज्याला सगळेजण अवघड म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्या टॉपिकचा बेस तुमचा तयार होईल.
हे कंपॅरिझन समजलं तर, म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक गोष्ट डोकं शांत ठेवून अनालॉजिकल विचार करायचा आहे की बाबा रे इथं असं होत असेल तर तिथं कसं होत असेल. आता मी जर तुम्हाला म्हणलं की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू पृथ्वीवर 9.8 आहे, चंद्रावर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी 2 आसपास आहे किंवा 3 आसपास जे काय असेल ते असेल. म्हणजे चंद्रावर त्या ठिकाणी काय घडलं की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत आपल्या पृथ्वीपेक्षा जवळपास 1/5 आली. इथं जर तुम्ही 2 उडी मारू शकत असाल तर तिथं 5 पटीनं जास्त जाईल. इथं पृथ्वी ज्या पटीनं खाली ओढते त्याच्या 5 पटीनं कमी ओढेल. हे अनालॉजिकल अंडरस्टँडिंग जर तुम्हाला करता येत असेल तर हे सगळे टॉपिक तुम्हाला समजायला चालू होतात. कारण या सगळ्या टॉपिकमध्ये काही 1 रुपयाचा देखील फरक नाही. आपण जर 11वीची पुस्तकं जर काढली मग ते आपलं बोर्डाचा असो, एनसीईआरटीचा असो किंवा कुठलंही असो, हे बिचारे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये पहिले 4-5 पानं उगाच काहीतरी आपलं रटाळ चालू आहे. ते वाचतानाच असं वाटतं की ते खराब इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक आहे आणि त्या 4 पानाला का आहे किंमत नाहीये. तुमच्यापैकी जवळपास नाही 100% सगळ्यांना झोपीतनं हलवून उठवलं किती प्रकारचे चार्जेस असतात रे बाळा म्हणलं तर किती सांगणार? 2. कुठले कुठले? निगेटिव्ह. तुम्हाला परत पहाटे झोपीतून उठवलं, मॅग्नेटिझम मध्ये पोल किती प्रकारचे असतात रे बाळांना? मग त्यासाठी 4 पानं वाया का घालायची? ह्याचा दांडा घेतला त्याच्यावर घासला, त्याचा दांडा घेतला त्याच्यावर घासला, बरोबर आहे चुक आहे? आणि असं ऑब्झर्व केलं ते काचेचा दांडा त्याला केला की रिपेल करतो, त्याला केला की अट्रॅक्ट करतो, त्याच्यावर आजपर्यंत कधी प्रश्नच नाहीये. आपल्याला फक्त या ठिकाणी कॉमन सेन्सनं काही गोष्टी माहीत पाहिजेत, त्या तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. याला खूप काही कोणी आपल्याला शिकवण्याची गरज नाही. आणि ते त्याचं नाव कोणी ठेवलं आता त्याच्या पाळण्याला तर आम्ही गेलो नव्हतो. काही जणांना इम्पॉर्टंट वाटतं बेंजामिन फ्रँकलिन गेव द नेम्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टू द चार्जेस. ओके ठीक आहे. अच्छा तर पाळण्याला तो होता का माहित नाही आम्हाला. तो काय एमसीक्यूचा प्रश्न झाला का हो? हु गेव द नेम्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टू द चार्जेस? हु सॉ फर्स्ट चार्जेस? आता रस्त्यावर पडलेले कोणी पहिल्यांदा पाहिले त्यालाच माहित. थेल्सनी पाहिले म्हणे. ह्या असल्या रटाळ गोष्टीमध्ये माझा इंटरेस्ट नसतो. व्हॉट इज अ कन्सेप्ट, व्हॉट इज अंडरस्टँडिंग अँड व्हॉट इज अ सब्जेक्ट, यू शुड नो इट. अशा गोष्टीमध्ये मला वेळ वाया घालणं देखील बिलकुल आवडत नाही. आता आपण काही शब्दांकडे जाऊयात. पहिला शब्द आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. ह्याला तोडतो मी, या शब्दाला इलेक्ट्रो वेगळा करतो, स्टॅटिक्स वेगळा करतो. व्हॉट इज स्टॅटिक्स? स्टॅटिक्स शिकलं ना आपण, असं काय करताय? स्टॅटिक्स शिकलं म्हणून रोटेशनल मोशन कळाली होती. स्टॅटिक्स मध्ये काय होती? मोशन तर आहे पण जागा सोडत नाही. म्हणजे द ऑब्जेक्ट विच इज ॲट रेस्ट, जागा स्वतःची सोडत नाहीये. अँड विच डू नॉट चेंज विथ रेस्पेक्ट, त्या ठिकाणी काही बदलत नाही तिथलं, अशी घटना स्टॅटिक्स म्हणतो. व्हॉट इज इलेक्ट्रो? इलेक्ट्रो हा ग्रीक वर्ड आहे. इलेक्ट्रो म्हणजे काय? चार्जशी निगडीत शब्द आहे तो. म्हणजे या ज्या ज्या वेळेस चार्जेस स्थिर असतात किंवा रेस्ट मध्ये असतात त्यांचा अभ्यास करायचा त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक असं म्हणतात. अच्छा मग चार्जेस त्याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतात. थांबला बिचारा इलेक्ट्रोस्टॅटिक, पळला बिचारा करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणलं की त्याच्यावर अजून 100 कारण करंट इलेक्ट्रिसिटी एकट कधीच येत नाही. बर म्हणतात मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कारण कुठलाही करंट आपल्या भोवती काय जनरेट करतो? मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. आता ही काय सांगायची गरज आहे का बरं तुम्हाला? शाळेमध्ये एवढं शिकलं, एवढी तर अक्कल शिल्लक राहिली असेल येईपर्यंत. पहिला एक्सपेरिमेंट कुणाचा होता? ऑर्स्टेडचा एक्सपेरिमेंट होता. म्हणजे याचा अर्थ आपण
नाही त्या ठिकाणी नाही तेवढा वेळ घालतो आणि खरं आपल्याला ज्ञान काय पाहिजे त्याच्याकडे आपण कमी लक्ष देतो. मग जर मी तुम्हाला विचारलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स कुणाशी निगडीत आहे, चार्जेस ऍट रेस्ट. मॅग्नेटिझम कुणाशी निगडीत आहे, मॅग्नेटशी निगडीत आहे. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन कुणाशी निगडीत आहे, मास. इट इज रिलेटेड विथ मास. कारण बिचारा ग्रॅव्हिटेशनचा पहिलं वाक्य वर्गामध्ये सरांनी म्हणलं तर त्याच्यानंतर काय म्हणतात, एव्हरी मास अट्रॅक्ट अनदर मास. तिथून सुरुवात होते त्या बिचारायची. म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनचा जन्म कोण देणार आहे, मास. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा जन्म कोण देणार आहे, चार्जेस. आणि मॅग्नेटिझमचा जन्म कोण देणार आहे, मॅग्नेटिक पोल्स. मग या ठिकाणी मी एक काम करतोय, डाव्या बाजूला मी या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक्स लिहितोय या ठिकाणी मी मॅग्नेटिझम आणि या ठिकाणी मी ग्रॅव्हिटेशन लिहितोय आणि याच्यातला पहिला पॉइंट मी या ठिकाणी लिहितोय इट इज अ ड्यू टू इलेक्ट्रिक चार्ज. याचा अनालॉजिकल इथं काय, इट इज अ ड्यू टू मॅग्नेटिक आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये काय लिहू, इट इज अ ड्यू टू मास. काय अवघड आहे. पहिल्या पॉइंटचं मी कंपॅरिझन केलेलं आहे या ठिकाणी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स कुणामुळे आहे, मॅग्नेटिझम कुणामुळे आहे आणि ग्रॅव्हिटेशन कुणामुळे आहे. दुसरा पॉइंट, जर चार्जेस असतील तर त्यांचे प्रकार किती, एक प्रकारचे चार्जेस, दोन प्रकारचे चार्जेस, तीन प्रकारचे चार्जेस, का एन प्रकारचे चार्जेस. चार्जेस किती प्रकारचे असतात, दोन. कुठले कुठले, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. मग आता मी या ठिकाणी म्हणलं इट इज ऑफ टू टाइप्स, दोन प्रकारचे आहेत, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. मॅग्नेटिझम मध्ये तुम्ही काय पाहता, पोल्स पाहता. पोल्स किती प्रकारचे, दोन. मग या ठिकाणी देखील किती असेल, टू टाइप्स ऑफ पोल्स, नॉर्थ पोल साऊथ पोल, यस ऑर नो. आणि त्याच्यानंतर मास, मास दोन प्रकारचा असतं तर किती बरं झालं असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. एखाद्याला विचारलं असतं तुझं मास किती आहे, त्यानं म्हणलं -5 किलो आहे. असं होतं, डज एव्हर दिस हॅपन, नो. म्हणजे याचा अर्थ मासेस आर ओनली वन टाइप, एकाच प्रकारचे मास असेल. अँड दे आर ऑलवेज पॉझिटिव्ह मासेस, देर इज अ नो निगेटिव्ह मास. असेल कुणाला सापडला असेल निगेटिव्ह मास तर मला जरूर आणून दाखवावं. आता कोणी म्हणेल सर त्या ब्लॅक होलमध्ये आहे, ब्लॅक होल माझ्या सिलेबसमध्ये नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलत नाही आहे, आपण फक्त ह्याच्याबद्दल बोलतोय. आता याच्यानंतर एक लगेच एकमेकाला खरंच ब्लॅक होल मध्ये निगेटिव्ह असत का, अडो मी आपला काहीतरी म्हणू लागलो त्याचा ब्लॅक होल दिला सोडून. समजा तुमच्या देवाकडे असेल कुठतरी निगेटिव्ह मास, मला माहित नाही, फॉरगेट अबाउट इट. हा, मी जर तुम्हाला म्हणलं मला चार्ज रिप्रेझेंट करायचा आहे, मला चार्ज रिप्रेझेंट करायचा आहे कुठल्या लेटरनी करतो, क्यू. चार्ज कशाने रिप्रेझेंट करतो, चार्ज म्हणजे त्या चार्जची ताकद किंवा त्याची मॅग्निट्यूड. म्हणजे याचा अर्थ इथं लिहिन मी रिप्रेझेंटेड बाय प्लस ऑर मायनस स्मॉल क्यू लिहा किंवा मोठा क्यू लिहा, तुम्हाला जो आवडीचा आहे तो लिहा. या ठिकाणी दोन पोल आहेत, नॉर्थ पोल आहे साऊथ पोल आहे. नॉर्थ पोलची काहीतरी ताकद असेल, साऊथ पोलची काहीतरी ताकद असेल. इथं या ठिकाणी एक प्रकारचाच मास आहे,
mass of the sun, it is represented by, we will use as capital M. मी तर काय यूज करतो फक्त कॅपिटल एम. आता तुम्ही म्हणाल का बरं सर एम जी मधलं एम स्मॉल आहे की हो वेट मधलं. अहो ते कसं आहे आम्हाला जरा कॉन्ट्रडिक्शन होऊ लागले. तुमच्या इथं युनिट्स मध्ये तुम्ही काय करता, युनिट्स मध्ये तुम्हाला म्हणलं कॅन्डेला त्याचं सिम्बॉल काय लिहिता, सीडी. का बरं लिहिता, कारण त्याचा सी सिम्बॉल ऑलरेडी कुलम मध्ये गेलेला आहे म्हणून लिहिता. म्हणजे याचा अर्थ असं काही जर घडत असेल तर ऍडजस्टमेंट स्वीकारायची असते. मॅग्नेटिक पोल्स मध्ये, मॅग्नेटिक पोल्स मध्ये असणारे जे काही पोल्स असतात त्यांची जी ताकद असते ही ताकद रिप्रेझेंट केली जाते कशानं, तर पोल स्ट्रेंथनं. आणि ती पोल स्ट्रेंथ रिप्रेझेंट केली जाते कशानं, स्मॉल एम. म्हणून त्या बिचाराला मी कॅपिटल एम लिहिले, बाकी काही नाही. याला मी लिहितो प्लस ऑर मायनस स्मॉल एम. का बर, कारण दोन प्रकारचे आहेत. नॉर्थ वाल्याला पॉझिटिव्ह देऊन टाकायचं, साऊथ वाल्याला निगेटिव्ह देऊन टाकायचं. इथं दोन प्रकारचे आहेत म्हणून प्लस ऑर मायनस, इथं दोन प्रकारचे आहेत म्हणून प्लस ऑर मायनस, इथं एकाच प्रकारचं आहे म्हणून काहीच नाही लिहिलं. कलियो इथं प्लस ऑर मायनस नाही. ओके, आता पुढचा प्रश्न. तुम्ही शिकलेल्याच गोष्टीबद्दल, तुम्ही शिकलेली न शिकलेली एकही गोष्ट मी सांगत नाही आहे अजून. हा, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला काय करतो, रिपेल. पॉझिटिव्ह निगेटिव्हला काय करतो, अट्रॅक्ट. म्हणजे काय, लाईक चार्जेस रिपेल इच अदर, अनलाईक चार्जेस. अच्छा, म्हणजे याचा अर्थ, म्हणजे याचा अर्थ तुमच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये रिपल्शन ऑब्लिक अट्रॅक्शन असे दोन प्रकारचे फोर्सेस आहेत तिथं. यस सर नो, इथं विचारलं नॉर्थ नॉर्थ काय करतील, रिपेल. नॉर्थ साऊथ काय करतील, यस सर नो. म्हणजे इथं देखील काय, लाईक रिपेल करतात, अनलाईक अट्रॅक्ट करतात. म्हणजे या ठिकाणी देखील फोर्सेस रिपेल ऑब्लिक अट्रॅक्ट. आता गेलो मी ग्रॅव्हिटेशन मध्ये. एक मास दुसऱ्या मासला दोन प्रकारचे फोर्सेस आहेत का, एकच प्रकारचा आहे. समजा दोन प्रकारचे असते तर किती बरं झालं असतं. पृथ्वीनं म्हणली असती, बेटे अभ्यास करत नाही, वाईट वागतो, घे रिपल्शनचा फोर्स. तर कोणाला हाकलून द्यायची गरज पडली नसती ना, पोलिसाची गरज पडली नसती, कोर्टाची गरज पडली नसती, जेल तयार करावं लागलं नसतं. पृथ्वीला सगळंच कळालं असतं, कारण पृथ्वी म्हणजे कोण, माता. माता म्हणजे कोण, देव. देवाला सगळंच कळतं आपल्याकडे सायन्स आणि माणुसा. मग देवाला कळालं हे ना, लई वाईट वागलं, त्या ह्याला रिपल्शनचा फोर्स. कुठे गेला, असं काही होतं. म्हणून या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे या ठिकाणी की इन केस ऑफ ग्रॅव्हिटेशन देर इज ओनली अट्रॅक्शन, देर इज अ नो फोर्स ऑफ रिपल्शन. रिपल्शनचा फोर्सच नसतो. आता ह्या दोघांमध्ये मला एक पॉइंट इथं लिहायचा आहे आणि याला मला इथं डॅश मारायचं आहे. त्या दोघांमध्ये मला लिहायचं आहे लाईक रिपेल कॉमा अनलाईक, यस ऑर नो. एक दोन तीन चार पाच पॉइंट झाले आपले, चार पॉइंट झाले आपले कंपॅरिझनचे. तर या चार पॉइंट मध्ये कुणाला काही अडचण आहे का, काही अवघड वाटतंय चार पॉइंट मध्ये, नाही. ओके, आता इथून पुढचं सुरुवात झालं, इथून टॉपिकच सुरुवात होता धारधार. तर आपल्या वहीमध्ये याची सुरुवात करून घ्या. पहिल्यांदा पहिल्यांदा हे पाच पॉइंट तुमच्या वहीमध्ये येऊ द्या. मला असं वाटतं की जोपर्यंत हे कंपॅरिझन चालू आहे तोपर्यंत उभ्याच्या ऐवजी आडवी वही पकडलेली चालेल. आडवी पकडली की असे पानं काढायचे आणि मोजायचं, कारण तीन लिहायला देखील सोपं जातं.
सर फ्रीज झालं तिकडचं कोकाटे सर कोकाटे सर काय थोडस फ्रीज झालं होतं काही प्रॉब्लेम ना काही नाही ना चला तिकडे दिसतंय सगळ्यांना घ्या लिहून इथपर्यंत त्याच्यानंतर आता गंमत बघा बरं का माझं काम किती सोपं झालं मला तीन तीन गोष्टी परत परत शिकवायची गरज नाही एक शिकवलं की ऑटोमॅटिकली तुम्ही दुसरी सांगणार इक्वेशन मी मोठे मोठे प्रूव्ह करेन पण शेवटी त्याचा रिझल्ट काढल्यावर मी म्हणेन इथं असा तर इथं कसा आणि तिथं कसा मला लिहायची गरज नाही पडत एक पॉइंट लगेच ऍड करून घ्या चार्ज क्यू जर असेल तर त्याचं युनिट काय असेल कुलंब कॅपिटल सी मास कॅपिटल एम असेल तर त्याचं युनिट काय असेल केजी पोल स्ट्रेंथ स्मॉल एम जर असेल फक्त याचं युनिट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एम्पियर मीटर का कारण हे एकच क्वांटिटी अशी आहे ज्याचं युनिट काढण्यासाठी अख्खा टॉपिक संपवा लागतो मग त्याचं युनिट कळतं युनिटवरून टॉपिक नाही आहे अख्ख्या टॉपिकवरून उलट युनिट येतं म्हणजे दोन टॉपिक ज्यावेळेस आपण संपवतो दोन टॉपिक संपवल्यानंतर मग कळतं याचं युनिट असं का आहे तर ह्या गोष्टीला मी इथं टेम्पररी स्टार मारतो याच्यासाठी मारतो की दोन टॉपिक संपल्यानंतर मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन की हे युनिट का बरं आलं होतं मी जर तुम्हाला विचारलं मासचे डायमेन्शन काय असतील मासचे डायमेन्शन काय असतील एम वन पुढं एल टी झिरो वगैरे 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 म्हणजे याचा अर्थ नुसतं एम वन असेल ना बर एम्पियर मीटर असेल तर याचे डायमेन्शन काय असतील हां एम्पियर मीटर म्हणल्यानंतर डायमेन्शन काय असतील एम झिरो एल वन टी झिरो आय किंवा ए वन हे माहितीये कुलमचे डायमेन्शन काढलेत कधी का नाही काढले काय शिकले डायमेन्शन अनालायसिस व्हॉट आर कुलम्स डायमेन्शन हा करंट आय इज इक्वल टू क्यू डिवाइडेड बाय टी म्हणून Q इज इक्वल टू आय इन टू टी म्हणजे कुलमचं दुसरं युनिट आहे त्या ठिकाणी एम्पियर सेकंद Q
कुलमचं दुसरं युनिट आहे त्या ठिकाणी एम्पियर सेकंद, आणि याचे डायमेन्शन आहेत एम झिरो एल झिरो टी वन ए वन.